नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी असेल नेक्स्ट निफ्टी असेल मिड कॅप असेल स्मॉल कॅप असेल अक्रॉस द मार्केट मध्ये जे आहे ते जबरदस्त सेलिंग प्रेशर अचानक आज क्रिएट झालेलं आहे विशेषतः मार्केट लाईफ टाईम हायच्या जवळ गेल्यानंतर ही हिस्टॉरिकल आतापर्यंत एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदा ज्या ज्या वेळेला मार्केट लाईफ टाईम हायच्या जवळ जातो पाठीमागच्या रेजिस्टन्सच्या जवळ जातं त्या ठिकाणी मार्केट गॅप अप होऊन गॅप सेलिंग येणं हा मार्केटचं कॉमन बिहेवियर आहे आणि ह्यामध्ये जर ऑब्झर्व्ह केलं तुम्ही सकाळपासून तर मार्केट ओपन झाल्या जे पहिल्या सात ते आठ मिनिट मार्केटमध्ये मार्केट मार्केट, अक्रॉस द मार्केट तेजी होती मार्केटमध्ये मार्केट जबरदस्त मार्केट मुवमेंट तयार झाला होता आणि त्यानंतर पाच ते सातच मिनिटामध्ये मार्केटचा सा पूर्ण सेंटिमेंट किंवा मार्केटचा अडव्हान्स डिक्लाइन रेशो जो आहे तो चेंज झाला होता विशेषतः जर तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स आज मित्रांनो अठरा हजार एकशे तेराला क्लोज झालाय एकशे पंच्याण्णव अंकांच्या मंदीसह त्याचबरोबर टोटल स्टॉकचा जर विचार केला निफ्टी फिफ्टीच्या तर त्यातल्या त्रेचाळीस स्टॉकमध्ये डिक्लाइन आहे फक्त सहा स्टॉकमध्ये तेजी दिसून आले आणि विशेषतः टॉप गेनरचा जर विचार केला तर मित्रांनो आज सरप्राईजली बँक निफ्टीनं मार्केटमध्ये खूप सरप्राईज केलंय अॅक्सिस बँक असेल आय सी असेल एचडीएफसी असेल या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी जी आहे ती आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला स्क्रीनवरती दिसून आले पण ही जरी तेजी असली तर ही तेजी ऍक्सिस बँक जर सोडलं तर बाकीच्या स्टॉकमध्ये पण म्हणावी अशी नाही विशेषतः विशेषतः लुझरमध्ये जर विचारात घेतलं तर मारुती असेल आयशर मोटर असेल अल्ट्रा ट्रेक गाम आणि टाटा टाटा कन्झ्युमर ह्या स्टॉकचा समावेश आहे त्याचबरोबर नेक्स्ट निफ्टी मध्ये पण जबरदस्त सेलिंग आहे त्यात परत अदानी ग्रुपमध्ये जबरदस्त जे आहे दुसरं कॅप स्टॉकचा जर विचार केला तर मिडकॅप स्टॉक मध्ये मात्र मित्रांनो जबरदस्त पिटाई झाली विशेषतः माझा जो पोर्टफोलिओ बघितला तर सरप्राइजली पोर्टफोलिओमध्ये एवढं जबरदस्त सेलिंग प्रेशर आहे की कल्पना न केलेलं बरं अक्रॉस द पोर्टफोलिओ अडीच ते तीन टक्क्यांना डाऊन झालेला आहे म्हणजे जर मार्केटमध्ये जो स्मॉल कॅप मिड कॅप स्टॉकचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला क्लिअरली जास्त असलेला स्क्रीनवरती दिसून येतो मित्रांनो मार्केटचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर हे टेक्निकल सेटअप काय सांगतं हे आपल्याला काय करावं लागेल बघावं लागेल मित्रांनो मार्केट जे आहे ते आज निफ्टीचा जर विचार केला निफ्टी गॅप ऑफ ओपन होऊन निफ्टीमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आलेलं आहे क्लिअरली आणि दुसरं मित्रांनो मार्केटमध्ये हे जे सेलिंग प्रेशर आलंय हे कोणत्या कंडिशन चा लाइप हाई चा मदे आले तर पाठीमागच्या लाईफ टाईम हायच्या जवळून मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आलंय आय थिंक मला वाटतं की बाबा एक्सपायरी आहे उद्या आणि आजचा ज्या पद्धतीचं आज मार्केटमध्ये जे सेलिंग झालंय ह्या सेलिंग नुसार मित्रांनो क्लिअरली असं मला वाटतंय की बाबा एफ आय जे आहेत ह्या एफ आयच्या डेटामध्ये आज एक आपल्याला मोठा रेड आकडा जो आहे तो बघायला मिळू शकतो काय म्हणतोय मी एफ आयचा जो डेटा आहे या डेटामध्ये आज एक मोठा रेड जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो पाठीमागच्या तीन चार दिवसाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एफ जे आहे ते मित्रांनो इंडेक्स लाँग जो आहे ह्या इंडेक्स लाँग वरती कंटिन्यू बेसिसवर लॉंग अनवाइंडिंग करत होते त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी मित्रांनो मार्केट हायर साइडला जास्त वेळ सस्टेन होत नव्हतं मे बी आज फ्रेश अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन वगैरे घेण्यात आलेले असू शकतात किंवा मे बी मित्रांनो मार्केटचं बिहेव्हिअर कसं असतं ते सांगतो मी ह्याच्या अगोदर पण बऱ्याच वेळेला म्हणलं किंवा मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेला कंटिन्यू तेजी येते या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये जी विकली एक्सपायरी असते त्या विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी किंवा मंगळवारी मोस्ट ऑफ टाइम मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झालं किंवा शॉर्ट कवरिंग झाले मे बी असं जर असेल तर आजचं जे सेलिंग आहे मित्रांनो हे प्रॉफिट बुकिंगच्या संदर्भात विशेषतः वीकली एक्सपायरीच्या रिगार्डिंग असू शकतं ही एक प्रॉबिलिटी या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही उद्या जर मित्रांनो मार्केट इकडं अठरा हजाराला काय करतं हे आपल्याला काय करावं लागेल बघावं लागेल आणि अठरा हजाराच्या खाली जर निफ्टीनं ट्रॅव्हल करायला सुरुवात केलं तर मेबी मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जास्तीचं वाढताना दिसून येईल आणि आता हायर साईडला जोपर्यंत निफ्टी इंडेक्स अठरा हजार तीनशेच्या वरती जात नाहीये तोपर्यंत आपल्याला एक मिनिंगफुल अपसाईड मुवमेंट जे आहे ती बघायला मिळणार नाही आय थिंक मला वाटतं की बाबा वा, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट जे आहे ते ह्या रेंजमध्ये पॉज द्यायला पाहिजे आणि इन केस जर मार्केटनं मित्रांनो टेन डे एक्सपल एवरेजला जर ब्रेक केलं तर पॉसिबल मित्रांनो मार्केट जे आहे ते सतरा हजार आठशे नऊ देखील काय होऊ शकतं त्या ठिकाणी जाऊ शकतं टेक्निकली म्हणजे टेक्निकली आणि चार्टिकली जर टेक्निकली जर बघितलं तर निफ्टी इंडेक्स बुलिश आहे चार्टिकली जर बघितलं तर आज एक बेरिश इंगल फाईंग पॅटर्न त्याच्यावरती तयार झालेला आहे आणि हा पॅटर्न मित्रांनो कधी तयार झाला हे पण खूप इम्पॉर्टंट आहे वीकली एक्सपायरीच्या दोन दिवस अगोदर तयार झालेला मेबी वीकली एक्सपायरी रिलेटेड काही पोझिशन स्क्वेअर ऑफ मार्केट मधून केलेल्या जाऊ शकतात ही position, एक प्रॉबिलिटी आपल्याला नाकार देत नाही हे नेमकं काय आहे ते आपल्याला उद्या कळेल दुसऱ्या मित्रांनो तुम्ही जर मित्रा बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये पाठीमागच्या चार ट्रेडिंग सेशनमध्ये जे काय सेलिंग होतं ते सेलिंग आज क्रॉस करण्याचा प्रयत्न मार्केटने एक वेळ अटेम्प्ट केला होता मार्केट चांगलं अडतीस हजार आठशे पर्यंत केलं होतं पण लाईफ टाईम अडतीस हजार आठशे वरून मार्केटमध्ये परत सेलिंग होऊन मार्केट एंड ऑफ एंड ऑफ द डे काय झाले त्या ठिकाणी रेडमध्ये क्लोज झाले म्हणजे ऑलमोस्ट कालच्या क्लोजिंग प्राईसच्या जवळ मार्केटनं क्लोजिंग दिले या ठिकाणी ही जे शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाले किंवा ज्या पद्धतीचं जबरदस्त प्राइस रिजेक्शन हायर साईट आलंय ह्याच्यानुसार उद्या आपल्याला बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो साधारणतः सदोतीस हजार नऊशे एकोणतीस ला सपोर्ट घेणं अपेक्षित आहे आणि हा जर सपोर्ट मार्केटनं नाही घेतला ना तर मार्केट मित्रांनो इकडे या ठिकाणी सदोतीस हजार पाचशे आणि सदोतीस हजाराकडे देखील बँक निफ्टी जाण्याचा प्रयत्न जो आहे तो टेक्निकली आणि चार्टिकली करण्याचा प्रयत्न करू शकतो त्याचबरोबर बजेट आहे बजेटच्या दृष्टीनं काही प्रोसेस सुरू असतात आणि ह्या प्रोसेसमध्ये काही इन्सायडर न्यूज काही इनपुट जे आहेत ते मे बी एफ किंवा एफबीआय पर्यंत जर पोहोचले असतील तर मे बी त्यामुळे देखील मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्रिएट झालेला असू शकतो हे पण त्याच्या पाठीमागचं रिजन असू शकतं ही ए, एक प्रॉबाबिलिटी आपल्याला नाकारता येत नाहीये दुसरं मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर हे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड टाकण्यासाठी आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय की बाबा ओआयचा डेटा नेमका आपल्याला काय इंडिकेट करतो हे काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल एफ आय डीआयचा ओआयचा डेटा नेमका काय सजेस्ट करतो त्यामध्ये मेनली आपण एफ आय च्या पोझिशन ज्या आहे त्या ट्रॅक करत असतो मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये आज पोझिशनली ओआयचा जर विचार केला तर अठरा हजार दोनशे पासून अठरा हजार पाचशे पर्यंत अनबिलिएबल असं मित्रांनो मार्केटमध्ये कॉल जे झालं मध्ये अचानक एकाच ट्रेडिंग सेशनमध्ये ग्रीप घेतले किंवा मार्केटवर त्या ठिकाणी पुट कॉल ग्रीप घेतलेला आहे हे का झालं हे पॉसिबली सांगता येत नाही पण जबरदस्त कॉल रायटिंग आज मार्केटमध्ये झाले चेंज इन ओवायचा जर डेटा बघितला तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये अठरा हजार तीनशे अठरा हजार दोनशे पन्नास अठरा हजार दोनशे अठरा हजार एकशे पन्नास अठरा हजार शंभर अठरा हजार हा जो पुट रायटर आहे मित्रांनो ह्या पुट रायटरच्या जबरदस्त लंका जाळलेल्या आहे कॉल रायटरने जबरदस्त अनअपेक्षितपणे मार्केटमध्ये हे सेलिंग आल्यामुळं ह्यूज ह्यूज लॉस जो आहे तो पुट रायटरचा या ठिकाणी झालाय आणि अक्षरशः मार्केटमधून पुट रायटरनं पळ काढलेला आहे डाऊन साईडला कुठेही निफ्टीमध्ये सध्याला पुट रायटर नाहीये किंवा मार्केट खाली जाऊन कुठं थांबेल तर सध्या पॉसिबल असं वाटतंय बाबा उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केटमध्ये जर सेलिंग आलं तर सतरा हजार आठशे देखील मार्केट ओवायच्या नुसार टेस्ट करायचा प्रयत्न करू शकतं एकदा जर अठरा हजाराला मार्केटनं ब्रेक केलं तर अठरा हजाराला ब्रेक केल्यानंतर अठरा हजार कडे मार्केट जाण्याचा प्रयत्न त्या करू शकतं आ, एक ले ले। ही एक प्रॉबाबिलिटी आपल्याला या ठिकाणी ऑप्शनच्या डेटानुसार नाकारता येत नाही कारण का जबरदस्त पुट रायटर जो आहे तो मार्केटमधून एक्झिट झालेला आहे दुसरं मित्रांनो तुम्ही बँक निफ्टीचा जर ओआयचा डेटा चेक केला तर हा डेटा इंडिकेट काय करतोय तर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो ओआयच्या डेटामध्ये कुठेही मार्केट बुलिश किंवा बेरिश असल्याचं आपल्याला इंडिकेशन नाहीये विशेषतः तुम्ही आजच्या मित्रांनो बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेला दोन कॉन्ट्रा कंडिशन तयार होतात एका साईडला एक 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 मार्केट बुलिश एका साईडला मार्केट ज्यावेळेला बेरिश होतं म्हणजे एक इंडेक्स बुलिश आहे दुसरा इंडेक्स एक्स्ट्रीमली बुलिश आहे एक बेरिश आणि एक बुलिश असतो त्यावेळेला ट्रेड करणं थोडं चॅलेंज येतं आणि तुम्ही जर आजचा बँक निफ्टीचा जर ओवायचा डेटा बघितला तर तिथं मित्रांनो मार्केटमधून कॉल रायटर गायब आहे काय सांगतोय मी तिथं मार्केटमधून कॉल रायटर गायब आहे म्हणजे बँक निफ्टीमध्ये पुट रायटर गायब आहे बँक निफ्टीमध्ये कॉल रायटर गायब आहे म्हणजे एका बाजूला मार्केट एक्स्ट्रीमली बुलिश आहे एका बाजूला मार्केट एक्स्ट्रीमली बेरीश आहे या सिनारीवरती एक हाय ओलाटाईल सेशन आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मदे, मार्केट मार्केटमध्ये अपेक्षित आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मग या सिनारीवरती जर आपल्याला उद्या ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला नेमका कुठं आणि कशा पद्धतीने बनतोय हे काय करू आपण बघून घेऊ मित्रांनो बँक निफ्टीसाठी सेम लेवल आहेत पाठीमागच्या तीन दिवसापासून ह्याच लेवल आहेत ह्या लेवलमध्ये अजून पण कोणताही चेंज होत नाही ह्या लेवलच्या वरती आणि खाली गेल्यानंतर मार्केटमध्ये जर तुम्ही एंट्री घेतली तर डेफिनेटली मार्केटमध्ये मध्ये तुम्हाला चांगला मोमेंटम जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी मिळू शकतो दुसरं मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा डेटा काय सजेस्ट करतोय ते पण आपण बघू निफ्टीचा कोणत्या लेवल आहेत ज्या लेवलला तुम्हाला उद्या डिफाईन करायचं मित्रांनो आज मार्केटने एक जबरदस्त अपट्रेंड जी रॅली सुरू होती एक बुलिश प्राईज फॉर्मेशन तयार झालं होतं त्याचा आज ब्रेकआउट जो आहे तो डाऊन साईडला ब्रेकडाऊन दिलेला आहे आणि हा ब्रेकडाऊन देऊन मार्केटने या ठिकाणचा एक जो हा तयार झालेला होता काय म्हणायचं त्याला गॅप तयार झाला होता हा गॅप या ठिकाणी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सिनारीवरची मित्रांनो तुम्हाला उद्या अठरा हजार दोनशे अठरावरून निफ्टीवर बुलिश राहायचं आहे आणि बँक निफ्टीवरती बेरिश अठरा हजार बेचाळीसच्या खाली बेरिश राहायचं आहे आणि ह्या लेवल जे आहेत तुम्हाला पॉसिबल उद्या स्क्रीनवर बघायला मिळू शकतात धन्यवाद थँक्यू